स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी कविता 4थी उत्तम लक्षण। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। अ, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी। अपकीर्ती टाळावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट धरावी। आ, कधीही करू नयेत अशा गोष्टी। पुण्य मार्ग सोडू नये, पैज लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये। तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा। गुण, इतरांविषयी वाईट न बोलणे, गरजूंना मदत करणे, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास। दोष, बहीण भावंडांसोबत मत्सर, कुणावरही लवकर विश्वास ठेवणे, कधी कधी आळस येतो। प्रश्न दुसरा, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात। अ, तोंडाळ। तोंडाळांशी भांडू नये। आ, संत। संत संग खंडू नये। प्रश्न तिसरा, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा। गोष्टी, दक्षता। 1, आळस। आळसात सुख मानू नये। 2, परपीडा। परपीडा करू नये। 3, सत्यमार्ग। सत्य मार्ग सोडू नये। प्रश्न चौथा, काव्य सौंदर्य। अ, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा। जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। आशय सौंदर्य। उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत। त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केला आहे। काव्य सौंदर्य। समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा, तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये। अशी संपत्ती हे पापाचे धन असते, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे, पुण्य मार्ग आचरावा, कधीही पुण्य मार्गाने जाण्याचे सोडू नये। भाषिक वैशिष्ट्ये। वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे। तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे। ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे
सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. आ सभेमध्ये लाजू नये, बाष्पळपणे बोलू नये, या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजून सांगितली आहेत. त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसामध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये, स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये, निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये, बाष्पळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे. ई आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तम लक्षण या ओवीमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे. आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षडविकार जडतात त्यात आळस हा एक विकार आहे. दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात. टीप: संत रामदास यांच्या काळातील पद्यात आलेल्या शब्दांची व्हावे, आता, सांगतो यासारखी रूपे आताच्या काळात व्हावे, आता, सांगतो अशी वापरली जातात. शब्दार्थ: उत्तम, आदर्श, गुणसंपन्न. लक्षण: गुणवैशिष्ट्य. श्रोती: ऐकणाऱ्या लोकांनो. सावधान: सावध होणे, सजग होणे. उत्तम, उत्कृष्ट. जेने, जाने. बाने, बांधणे, अंगीकारणे, सवय लागणे. सर्वज्ञ: सारे जाणणारा. पुसल्याबिन, विचारल्याशिवाय. एकाएकी: एकदम, पटकन. जनी: लोकांचे. आर्जव: विनंती. पापद्रव्य: पापाने मिळवलेली संपत्ती. जोडू नये, साठवू नये. पुण्यमार्ग: चांगला रस्ता, सद्वर्तन. कदाकाळी: कोणत्याही वेळी. तोंडाळ: वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ. वाचाळ: व्यर्थ बडबड करणारा. तंडो नये, तंटा करू नये. संत संग: सज्जन माणसाची संगत. खंडू नये, तोडू नये. अंतर्यामी: मनातून, हृदयातून. आळस: काम न करणे. चहाडी: एखाद्याबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा. कार्य: काम. सभा: समूहाची बैठक. बाष्कळपणा: बालिशपणा. पैज: स्पर्धा, शर्यत. होड: पैज. परपीडा: दुसऱ्याला छळणे, दुःख देणे. विश्वासघात: बेईमानी. व्यापकपणा: मोठेपणा. पराधीन:
परावलंबी दुसऱ्यावर विसंबने. ओझे स्वतःचा भार. कोणी कासी कोणावरही. सत्य मार्ग खऱ्याचा मार्ग सद्वर्तन. असत्य खोटेपणा. पंथे मार्गाने वाटेने. कदा कधीही. अभिमान व्यर्थ गर्व. अपकीर्ती बेअबरू वाईट प्रसिद्धी. सत्कीर्ती चांगली प्रसिद्धी. वाढवावी वाढवावी. विवेक चांगल्या विचाराने. दृढ ठाम मजबूत ठोस.